हिवाळा सुरू आहे मंडळी, आणि मार्केटमध्ये मस्त लाल गुलाबी रंगाची गाजरं आलेली आहेत, तर अशा वेळेला गाजर हलवा तर करायलाच पाहिजे. आणि आज लीना सुगरणकट्ट्यामध्ये आपण गाजर हलवा करणार आहोत, कारण लीना सुगरणकट्ट्याचा हा आहे 100वा एपिसोड. तो कुछ तो मीठा बनता है, तर चला लगेच सुरुवात करूया आपण. इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे या मापाने. त्याच्यानंतर 100 ग्रॅम खवा घेतला आहे, ताजा खवा आहे. दुधाचा मसाला घेतलेला आहे, 1 पेला दूध घेतलं आहे आणि ड्रायफ्रुट्स घेतलेली आहेत. आता हे गाजर आहे ना, ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग हे याचं असं साल काढून घ्यायचं. व्यवस्थित साल काढूया आपण गाजराचं. आता खालचा आणि वरचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे, तो नको आहे आपल्याला. आणि आता हे किसून घ्यायचं आहे. किसणीचा जो मोठा भाग असतो ना, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. छोटा असतो तोही नाही घ्यायचा, मध्यम घ्यायचा आहे. आता त्या मध्यम भोक असलेल्या किसणीवर मी हे गाजर किसून घेते. व्यवस्थित किसून घ्यायचं आहे गाजर. ही मी 1/2 किलो गाजर घेतली होती. ह्या संपूर्ण किस या मापाने 4 कप किस झालेला आहे. तर आपण पुढच्या कृतीकडे वळूया. पॅन गरम केलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घातलं आहे. तूप गरम झालं की आपला सगळा गाजराचा किस जो आहे तो आपण घालून घेऊ त्याच्यात. तुपामुळे काय होतं, गाजर शिजायला पण मदत होते आणि गाजराची चवही वाढते. सगळा किस आपण आता घालून घेऊया आणि तुपावर आता हे गाजर छान परतून घेऊया. आपल्याला गाजराचा किस जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गाजराचा रंगही थोडा बदलला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे दूध घालून घेते. इथे हे माझ्याकडे गाईचं दूध आहे, त्याची मलई काही फार येत नाही, पण जी आहे ती मी घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी म्हशीचं दूध घेऊ शकता, फुल फॅट क्रीम दूध घेऊ शकता. उलट ते जास्त चांगलं, कारण त्याच्या मलईमुळे ना, क्रीममुळे गाजर हलवा असा मस्त क्रीमी होतो, छान होतो. तर ते असेल दूध तर ते नक्की वापरा. माझ्याकडे कायम गाईचं दूध असतं, त्यामुळे मी ते वापरलं. आता झाकण ठेवून आपण 4-5 मिनटं शिजवून घेऊ. बघूया कसं झालं आहे ते. आणि ही प्रोसेस ना आपल्याला 2-3 वेळा करायची आहे. झाकण काढायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे. याच्यामुळे ना गाजर व्यवस्थित सर्व बाजूंनी शिजणार आहे. परत झाकण ठेवूया आपण. आता या स्टेजला ना मी खवा घालून घेते. खवा आधी हाताने मोकळा करून घ्यायचा आहे बाजारातून आणला की, आणि मग तो घालायचा आहे. छान ताजा खवा वापरा. इथे आता 1.5 कप साखर आहे, पण मला जरा साखर जास्त वाटली त्यामुळे मी थोडीशी साखर वगळते. साधारण 1/4 कप साखर घेतली असं समजूया आपण. मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यातच मी जे मी ड्रायफ्रूट ठेवलेत ना ते पण घालून घेते. इथे मी काजू, बदाम आणि किसमिस घेतलेत, ते घालून घेऊया सगळे. तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स घाला. त्याच्यानंतर दुधाचा मसाला 1 चमचा घालते. दुधाच्या मसाल्यात वेलची पूड असतेच, प्लस ड्रायफ्रूट पावडर पण असते, त्यामुळे दुधाचा मसाला कुठल्याही गोड पदार्थाला तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. बघा हे छान मिक्स झालं आहे. आता आपल्याला ह्याला झाकण ठेवून किमान 7 ते 8 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे. बघूया.
छान शिजत आलं आहे आपला गाजर हलवा। तर मी एक अजून 2 मिनटं शिजवणार आहे, अजून थोडासा आटला पाहिजे तो। तुम्ही बघू शकता सुरेख झालाय आपला गाजर हलवा, मस्त झालाय, व्यवस्थित शिजलेला आहे। वा सुंदर। गॅस बंद करते आणि आता हा गाजर हलवा आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। गरमागरम गाजर हलवा आपला तयार झालेला आहे, तुमच्या समोरच टेस्ट बघते मी। भारी झालं, भारी। जराही वेळ घालवू नका, पटकन मार्केटमध्ये जा, गाजर आणा आणि गाजर हलवा करा। खूप सुरेख झालेला आहे, कसा करायचा ते मी दाखवलंय, तर नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला ते। असंच परत उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसाठी, तोपर्यंत बाय।